जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा ढिसाळ कारभार सुरू असून अंडी उबवणूक केंद्रातील दोन पशुधन विकास अधिकारी आणि तीन परिषद फुकट पगार घेत मस्त मौज मचा करत आहेत जिल्हा परिषदेअंतर्गत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं जिल्हा मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र सन दोन हजार वीस पासून बंद अवस्थेत आहे ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकरी पशुपालक महिला बचत गटांना एक दिवसाची पिल्लं दिली जायची मात्र हे केंद्र सध्या बंदावस्थेत आहे सोळा एकर परिसरात असलेलं हे अंडी उभवणूक केंद्र सध्या शेवटच्या घटका मोजत आहे याकडं प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ आहे या ठिकाणी असणारे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहांका गोधनकर सहाय्यक पशुधन अधिकारी एस पी माने परिचर दीनानाथ जमादार एस एन चव्हाण आणि चिवट शेट्टी असे एकूण पाच कर्मचारी सध्या फुकट पगार घेताना दिसत आहेत हे केंद्र नेहरूनगर परिसरात आहे या केंद्रातील चार शेड्स सध्या ओसाड अवस्थेत आहेत सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे मात्र पशुधन विकास अधिकारी असणाऱ्या स्नेहांका गोवर्धन यांना त्याचं काहीच देणं घेणं नाही मी रुजू होऊन तीन महिने झाले मला यातील काही समजत नाही असं बोलून त्यांनी मी माहिती घेण्याचं काम करत आहे असं सांगत बोलण्याचं टाळलं जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी नुकतीच पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली अंडी उभवणूक केंद्रासाठी पालकमंत्री आणि शासनाकडं पाठपुरावा केला असून निधी मिळताच ते पुन्हा चालू करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं आपल्याला काही करायला ते काही पैसे जाऊ आहे निधी जाऊ आहे ती निधी मागणी आपण गव्हर्नमेंटमध्ये केलेली आहे निधी आल्यानंतर साधारण एक पंचवीस लाख रुपये आपल्याला लाग लागतात ते पूर्ण फंक्शनिंग आणि रन करायला पैसे निधी प्राप्त गव्हर्नमेंट झाल्यानंतर आपण ते चांगल्या पद्धतीने चालू तशा सूचना पत्संवर्धन विभागाला दिलेल्या आहेत त्यांनी ही निधीची मागणी केलेली आहे शासनाशी कोऑर्डिनेशन करून तिथून काहीतरी मार्ग काढण्यात येईल जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या जागेचा उपयोग ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब नागरिक किंवा महिला बचत गटाच्या महिलांना झाल्यास निश्चितच ग्रामीण भागात अर्थक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही परंतु याकडं जिल्हा परिषदेच्या प्रशासन प्रमुखांनी लक्ष देणं गरजेचं आहे तरच या गोष्टीत होतील यात तिळमात्रही शंका नाही हे विशेष वृत्त संकलित केलं होतं पत्रकार रविकांत बगले यांनी